आमचे पूर्वज हे श्री तुळजा भवानीचे भक्त होते। ते सोलापूरहून बैलगाड्यामध्ये भंडारा घेऊन तुळजा भवानीला चालत तिथून जात होते आणि तुळजा भवानीला जाऊन तिथे देवीचा पूजा करून त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत होते। महाप्रसादाचं वाटप झाल्यानंतर दोन दिवस तिथं मुक्काम करत होते। त्यांनी मुक्काम झाल्यानंतर तुळजापूरहून परत येताना ते तुळजापूरकडे तोंड करून उलट्या पायी परत येत होते। ह्या पद्धतीने कित्येक वर्ष त्यांना सेवा झाल्यानंतर एक वर्षी त्यांना तिथं एक स्वप्न पडलं की बाबा मी तुझ्याबरोबर येणार आहे। त्या वर्षी त्यांनी तुळजापूरला सोलापूरकडे तोंड करून आले आणि आपल्या सोलापूरच्या वेशीमध्ये आल्यानंतर त्यांच्या भावना एकदम हे झाल्या आणि त्यावेळी त्यांनी पाठीमागा बघून वळून बघितले। त्यावेळी तुळजा भवानी प्रत्यक्ष तिथं दर्शन दिले आणि ती दर्शन दिल्या रूप दाखवल्यामुळं ती रूपा भवानी असं आख्यायिका आहे।